आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. गुरु मौर्य महाराज तुमचे खरंच आहे. महाराज तर ध्यानात आहेत ना. माता त्रिकाल ज्ञानी आहेत महाराज. यमुनेले काय झालं कस झालं अन कुण केलं ना समद बघतला असल ते ना. खरं बोलता लागते मालक. आपण इथे येणार त्याले ठाव आहे ना समद. वहिनी पितांबर भाऊ एक ध्यानात ठेवा. गुरु माऊलीच्या चरणी ठेवले ना खारू ताईले तुम्ही निश्चिंत राहा. समद संकट विघ्न अमंगळ दूर होते बघा आणि दूर झालंच म्हणून समजा. फकस्त महाराज आईले ध्यानात राहू द्या. आपण वाट पाहू ना. वहिनी तुम्ही तरास करून घेऊ नका आणि पितंबर भाऊ कुठली शंका कुशंका मनात ठेवू नका. महाराजांच्या चरणी ठेवले ना खारू ताईले. संकोच कायले करता भाऊजी. हे तुमचंच घर आहे ना. मग काय चांगलं बैठकीत बसा होसरी मध्ये बसा. परसदारीत बसतेत का कुणी. तुमचंच घर आहे ना त्र्यंबक भाऊ. हो ना मामाजी. मामाजी जानकी काय झालं. ये काय झालं लेकरा. बस मग बस मै बस बस शांत. काय झालं वंसले. काही झालं नाही तुझ्या वंसले. तुझ्या समोरच आहे ना. तुम्ही शांत राहत लेखा जपानी घेऊन ये. आमच्या घरची खासियतच आहे साठेच्या घरात जो कोणी येतो त्याला सत्यभामे शब्दाने असं काही टोचून रक्त बंबाळ करते तो जीव वाचवत हाका बोंबा मारतच घरा बाहेर पडते. त्र्यंबकराव ये मै हळूहळू. राई माम केलं मला कामाले सत्यभामाने. ही माई सर्व गुण संपन्न सूत फार पोतेर केलं तिच. कायले कोण पोतेर करत काकाजी. महाराजांची कृपा आहे ना वंशन वरता. हो ना महाराज समद ठीक करते. एक सत्यभामा सोडली तर समद ठीक आहे ना. पर जोवर सत्यभामा घरात आहे वर घर नरका समानच आहे. त्र्यंबक भाऊ तुम्ही शांत राहता का. बोल लेकरा तू कायले आली धापा टाकत. हो मामाजी चाला ना जी चाला लागते ना आपल्याला. ती बाई जोवर घरात आहे तोवर माई सावली पण त्या घरात जाणार नाही. या अपशकुनी तोंडच पाहिजे नाही मले. त्र्यंबक भाऊ काही महत्वाचं काम असेल म्हणून तर धापाटाकात आली की नाही सुन बाई. म्हणजे तुम्हाला मालूमच नाही. का तर काय झालं. अहो पण बंकट भाऊ तर नाही अजून घरी नाही आला. तू सांग ना लेकरा काय झालं. हो ना सांग ना लवकर काय झालं ते. हो ना वंश जीव टांगीले लागते ना. मामाजी तुम्हाला घरले याच लागते ना जी. हो सासूबाईले अर्धांगा वायूचा झटका आला ना. अर्ध शरीर लुळ पडलं जी. चाला ना मामाजी घरले चाला ना. समदे पुरुष सारखेच ज्या स्त्रीच्या गर्भात हे पुरुष श्वास घेतात त्या स्त्रीचा श्वास घुसमटून तिला मारायला बघतात. खालिंदी कसं होणार महावचन पूर्ण.
ताई साहेब शांत व्हा ना। ताई साहेब आपण महाराजांले भेटायला गेलो आणि त्याची कृपा राहिली ना तर मार्ग भेटते ना, इकून तिकून सारखंच ना। पण महाराज मोठे लहरी आहेत, आपल्याले भेटतील याचा भरोसा नाही ताई साहेब। भेटायला ते पाहिजेच, मले पण तेच वाटते ताई साहेब, सत्पुरुष आहेत ते। मले बुवांचे आशीर्वाद हवे, लागन तर बुवाले भेटायले संकल्प घेईन या, पण बनारसले जाच लागत, भेटू आपण बुवाले। लगते बंकट भाऊ, वाट पाहले पाहिजे। बंकट भाऊ आता तुम महाराजच्या तोंडातून फेस येऊन राहिला ना। हो चंदू भाऊ, मला एकच समजते आणि तीच सगळ्या भक्तांची भावना असायला पाहिजे असं मला वाटते। आपण गुरु माऊलीच्या चरणी संपूर्ण समर्पण करायले हवं, आपण त्याची लेकरं आहो ना, मग माहिले लेकरांची काळजी नसन का? यात शंकाच नाही ना बंकट भाऊ, पण फेस महाराजांच्या मुखावटे फेस येऊन राहिला म्हणजे यमुना सुरक्षित आहे आणि श्रींच्या चरणी ती सुरक्षितच राहणार ना। अनेक भक्तांवरचे संकट व्याधी महाराज स्वतःवर तर घेऊन त्याचं रक्षण करतेत ना, मग काळजी काय लेकरा? हो ब्रह्मांड नायकच आहेत ना गजानन महाराज। आपण ना महाराजांची प्रार्थना करू आणि अंतकरणापासून त्याला हाक देऊ का महाराज, आमच्यावर तर कृपा दृष्टी ठेवा। कारुताई उठ लेकरा, उठ ना। शांत हो ना लेकरा, माई खारुताई आहेस ना तू? अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सचिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। श्री गजानन महाराज की जय। श्री गजानन महाराज की जय।
भाऊ मनाले आवर घाला लगते ना कोणीतरी समजूतदारपणा घ्यायला पाहिजे का नाही कुठवर समजुतीने घेऊ मालक का कमी धिंगाने घातला का सत्य भामीन बायका पोरासमोर बोलायला पण लाज वाटते पण माय मायले आणि आत्याले पण सत्य भामीन काय कमी त्रास दिला का मला मालूम नाही का लहानपणापासून तुमच्या घरी येत होतो का नाही म्या महाराजाला भेटलो घरातून निघताना ताव ठरवलंच होत की आता शेगावात राहणंच नको कुठलंच नाही सोडलं ना या बाईनं मले मी भेटला नसता तर बाबा असं कसा भेटलो नसतो महाराजानं मला आज्ञाच दिली होती ना म्हणे तुला लहान भाऊ हळव्या मनाचा आहे त्याला सांभाळा लागते आणि असं कसं जाऊन देईन मी तुम्हाला आठवण काढतेत ना मामाची सासूबाई तुमची आणि आता पार बदलल्याची त्या सारखं डोळ्यात पाणी आणून म्हणतेत ना नानाले बोलवा नानाले बोलवा मामाजी अहो त्याला चालता येत नाही का काही बोलता बी येत नाही ना पण सतत आपलं ना 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 एवढंच म्हणतेत चलाची घराकड भाऊजी सुखात सोबत नाही राहिली तरी चालते पण दुःखात सोबत राहायला पाहिजे ना आयुष्यभर आम्ही दुःखातच राहिलो ना मालकीन बाई मोकळा श्वास घेऊच दिला नाही आम्हाला झोपेतून उठली का झोपेपर्यंत निस्त वचावाचा भांडण शिव्या शाप राग वैर घृणा असं भयंकर रूप राहते हिच्या पेक्षा कैदाशीन परी माया गुणी सुसंस्कृत सुनेचे हाल हाल केले मार मार मारलं तिले अव्यास पैसा लोभापाई म्हाताराशी लगीन करायला निघाली होती नर्मदेच आता तो भूतकाळ झाला ना हा झालं गेलं गंगेला मिळालं मले सांगा वैराली माफ करतो ना आपण महाराजाचे भक्त आहो का नाही आपण मग तुम्ही तुमच्या बायकोले कुसपुसून निघालो मी बायकोच तिचं तोंड पाहिजेच नाही मले अहो पण सासूबाईंची अवस्था मले तर दया येणारच नाही ना तिची त्र्यंबकराव या मा लेखील अंगात ज्वर असताना दिवसातनं तीन तीन वेळा थंड पाण्यानं आंघोळ करायला लावायची कामाचा पसारा तर असा मांडायची का दुसरी कुठली मुलगी असती तर मेलीच असती महाराजांच्या आशीर्वादानं सून बाई जगली मी अशा बायकोले माफ करू पण त्र्यंबकराव म्हणाला ना परवानगी द्याल तर मी इथून पण जातो पंढरपुरात जाऊन बसतो पण मले सत्यभामाचं तोंड पाहच नाही असं कसं इथून जाल मग मले कोणी आग्रह करू नका रेली तर मरू दे त्या दुष्ट बाईले आणि मले तिथं तोंड पाहच नाही कण कण कणा तपोते गण गण गणात बोते 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 हसायले काय झालं असं नका तो हसणं बरं दिसतंय काय तुम्ही का मलकाम खेळून राहिले का काय तंगडी वाकडी तिकडे कायले करता लचक बदली चमक बदली तर बसांना बोंबलं आता जर का हसलं ना रंग फेकून सऱ्याने आणेन इसरून जाईल का समोर सासरं होय का कोण होय ते बाप्पा रागावत कायले कारण मले हसता येत नाही ना हसायला ब्या वाटून राहिलं मले पाय गेला मावाला कामातून मुंग्या येऊन राहिला मुंग्या असा पाय पाय जमिनीवर तर टेकवता येत नाही का चालता येत नाही बाप्पा
लखवा मारला का? बोले बोले अहो शुभ विचार करान का अजी न भाऊजी. पण अचानक झालं कस? कुठे पडला का? उडी मारली? जमत नाही ते करा कायले? अहो आता बास करान का? मस्करी सुचून राहिली तुम्हाले? मदत करा ना मले. मले उठवा उठवा मले मले चालता येते का पाहून द्या. खांदा या खांदा. खांदा द्या? घाटावर नेण्या लागते का? बापा अहो चालले खांदा द्या. आता का जाव याला घाटावर तर पोहोचवान का? हो 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 अशी पद्धत राहते का? कंजीव घेता का मावाला? गेला पाय मावाला. अयो माय माय पायच तुले भेटायला भवानी काकाजी आले. हा रोपला होता मायावरत कम्या चोट्टी आहे म्हणता मले. लक्षात ठेवा मालक, भलं नाही होणार तुमच. गण गण गणात बोते महाराज. आज मले खर रूप दिसून राहिलं जी मालकांच. लई मोठ्या मनाचा माणूस आहे. इथलं होऊन बी मले भेटायले आले. क्षमा करा जी मले. गर्भार पोरीले संपवण्याच पाप माया मनात आलं. लाज लाज वाटते मले माही. माय अहो असं कायले करता सासूबाई? वहिनी आमच्या मनात अजिबात राग नाही जी. अजी झालं गेलं गंगेला मिळालं. आता आपला एकच परिवार आहे का नाही? माया येणार ना तुम्हाला त्रास होत असेल ना तर मला यायलाच नाही पाहिजे होत. देवा महाराजा अशा लाख मोलांच्या माणसांची किंमत मला समजलीच नाही. जगदम जगदम सतत मामाजीले बोलवा मामाजीले बोलवा असंच म्हणतेत ना. मले नशिबान कुकवाच्या रूपात हिरा देला. अन्या गारगोटी समजली देव माणसाले. कधी येतील हे? मले याईंच्या पायावर तर नाक घासायचं आहे. वहिनी तुम्ही काळजी करू नका. त्र्यंबक लावली पाठवतो ना म्या. हो आपल्या वाड्यावरच आहे. अजी मामाला धाकटा भाऊच आहे का नाही तो असा कसा जाऊ देईन जी म्या? आणि खरं म्हणाल ना तर त्र्यंबकराव कसा सज्जन माणूस आहे जी. त्यालाही घरी यावं असं वाटते. थोडासा हळवा आहे जी तो. आता मायापेक्षा तर तुम्हाला जास्त माहीत आहे त्याचा स्वभाव. गण गण गणात बोते. वहिनी आपण समते गुरु माऊलीचेच लेकर आहो की नाही? अजी कृपा करतेत महाराज. हो समद छान होते. जानकी गुणाची लेखा. तुले तर बाय काळजी करायला सांगायलाच नाही पाहिजे. लई गुणी हाय माई फुटकी. अशी निष्पाप आहे का नाही पोरगी? बोलता येत नाही महाराज. नाही तर सुनेच्या नावाचा जप केला असता म्या. अशी गुणी हाय. हो लेकच आहे ना जी आपली मोठ्या मायेनं करतेची. आता
तुम्ही पाहिलं ना रामले एवढ्या भयानक आजारातून उभं केलं जी पुरी ना अजी राम सारखा पोरगा आहे जानकी सारखी सून आहे त्र्यंबक भाऊ सारखा नवरा आहे अजून का पाहिजे जी तुम्हाला काळजीच करायला नको तुम्ही अन राम तुले काही लागलं गेगलं ना तर सांगत जा माले मी का म्हणतो तुम्ही समदे माया वाड्यावरच चाल ना अजी आम्ही काळजी घेतो तुमची हो पायावरत डोकं ठेवली आजी कावेरीच्या पायावरत पण डोकं ठेवायचं आहे मला क्षमा मागू द्या जी मले क्षमा मागू द्या माय गण गण गणात भूते गण गण गणात भूते